करतात विघ्नेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते सत्येश्वर दादा शेरकर. महाविकास आघाडीचा आभार मेळावा आणि या निमित्तानं उपस्थित असलेले खासदार डॉक्टर राहुल कोल्हे, माऊली शेटखंडागळे, तुषार भाऊ थोरात आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी, व्यासपीठावरचे मान्यवर मंडळी, खासदार साहेबांना सगळ्या बाजूंनी सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या आहेत सगळ्या. मी काही वेगळं सांगणार नाही, कारण खालच्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि वरच्यांच्या आता अपेक्षा वेगळ्या आहेत. खालचे म्हणतात का संस्थेत जाऊन आरडाओरडा करा, आणि आम्ही म्हणतोय का आमच्यासाठी काहीतरी करा. त्यामुळं आता तुम्हाला सगळ्याच मतदारसंघाचा लोड येणार आहे, आम्ही काही तुम्हाला त्रास देणार नाही. माफक अपेक्षा फक्त आमच्या की आता तुम्ही जुन्नर तालुक्याचं नाही, मतदारसंघाचं नाही, तर महाराष्ट्राचं भविष्य काळात नेतृत्व करणार आहात. आणि आता हे ठरलेलं आहे, आता महाविकास आघाडीचं आम्ही सर्व मंडळी तुमचं काम करत असताना या जुन्नर तालुक्यामध्ये आता आम्ही सगळे भरकटलेलो होतो. आता आम्हाला पण कुठंतरी मार्गदर्शन करणारा नेतृत्व पाहिजे होतं, आणि ते नेतृत्व तुमच्या माध्यमातून आता आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून आम्ही सगळे तुमच्या बरोबरीने या ठिकाणी या लोकसभेमध्ये काम केलंय. आता अपेक्षा एकच आहे का आम्ही सगळे एकत्र आलोय. आता वरती काय होणार आहे आता काय माहित नाही. सगळे स्टेटमेंट वेगळे वेगळे येत आहेत, उद्या एकत्र राहत आहेत, नाही राहत आहेत, काही कल्पना नाही. सात पक्ष आहेत, दोन राष्ट्रवादी, दोन सेना, काँग्रेस, बीजेपी, महाविंचित, हे सात उमेदवार आहेत. सात उमेदवार आता इथे तयारी करणार आहेत. परंतु मला असं वाटतं का महाविकास आघाडीची ही मोठ जी बांधलेली ती कायमस्वरूपी अशीच राहावी अशी प्रामाणिकपणे माझ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा. उमेदवार कोणीही असो, तुम्ही जरी दगड जरी दिला तर त्या दगडाचं काम करायची जबाबदारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची, महाविकास आघाडीतला एक घटक म्हणून या निमित्तानं आमची राहणार आहे. या जुन्नर तालुक्यातलं नेतृत्व म्हणून आम्ही आता तुमच्याकडे बघतोय. आम्हाला लय मागून पुढून सगळीकडून लय फटके दिलेली आहेत तुम्हाला. तुम्ही उमेदवार असल्यामुळं आम्ही तुमच्यापाशी काही बोललो नाही. आता आमच्या मनगटात रग आहे म्हणून आम्ही हे सगळं आतापर्यंत रेडीत आलेलो आहे. परंतु आता उद्या जर आम्हाला काय कोणी फटके द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही पण रेटावल्याशिवाय आता राहणार नाही. तर ती जबाबदारी आता तुम्हाला इथून पुढच्या काळात घ्यायला लागेल. एवढंच आमचं म्हणणं आहे, तुम्ही ज्या वेळेला या महाराष्ट्रभर फिरणार आहात त्यावेळेला, ज्या वेळेला तुम्ही जुन्नरला आहे त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला एक फक्त शाब्बासकीची थाप द्या, पाठबळ द्या. प्रत्येक कार्यकर्ता अमोल कोल्हे म्हणून या जुन्नर तालुक्यात काम करत असंच या निमित्तानं सांगतो. आणि 4 जूनची खरं तर वाट बघतोय. आता असं वाटतंय का कधीही निकाल लागतोय आणि आम्ही कधी गुलाल अंगावर घेतोय असं आम्हाला आता झालेलं आहे. आणि पुढच्याला सांगतोय, जाऊन सांग त्याला आला आमचा अमोल कोल्हे. हे शब्द आम्हाला लवकरात लवकर उच्चारायचे, पण आम्ही आता वाट बघतोय. नक्कीच मला असं वाटतं का उद्या, काल पण तुम्ही ओझरवरून हेलिपॅडने या महाराष्ट्राचा दौरा केला, अनेक सभा केल्या, आज पण तुम्हाला सभेला जायचं आहे. आणि खरं तर यांनी आता सांगितलं का बाबा तुम्ही थकलेत. अहो तुम्ही थकलेच नाही आहेत, तुमच्याकडे बघून आम्हाला वाटतं का आम्ही काय करायला पाहिजे. बा तुम्ही थकत का नाही, तुम्ही नाही ना डॉक्टर असले तर काय झालं, परंतु तुम्ही हा तर ते गोळ कुठली आहे, इंजेक्शन कुठलं आहे, ते सलाईन कुठलं आहे ते पण आम्हाला द्या. म्हणजे पुढच्याला आम्हाला कुठला डोस द्यायचा ते पण कळ. कारण अख्ख्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का खासदार साहेबांना कधीच आपण असं पाहिलं नाही का बाबा हे थकलेले, कायम फ्रेश पाहिलं कुठल्या म्हणजे तालुक्यातच नाही तर पूर्ण मतदारसंघात, मतदारसंघातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभरती त्यावेळेला निवडणुकीमध्ये पण फिरत होते. तर नक्कीच मला असं वाटतं की ही आभाराची सभा आपण घेतली आणि ही आभाराची सभेमुळं खरं तर आम्हाला पुन्हा ताकद आली का बरोबर आहे. आता आपल्या मागं खासदार साहेब उभे आहे बरोबर ना अतिशय, नाहीतर मग मला वाटलं होतं का आता काय खरं नाही वाटत आपल्याला. परंतु ती आभाराची सभा घेतल्यामुळे आपल्याला बळ आलं. आणि नक्कीच मला असं वाटतं का उद्याची विजयाची सभा आपण
मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरं करू. आपण सर्व मंडळी आलात, विशेषतः मला कौतुक करायचंय शिवसेनेचं. शिवसेने हा शिवसेनेवाले हा काय बाबा लयच अवघड कार्यक्रम आहे. सेनेचा कार्यक्रम लयच अवघड आहे, पण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, कशालाही डगमगला नाही, तन मन धनाने सगळ्या मंडळींनी काम केलं, ते सेनेचं कौतुक करतो. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाचं या निमित्तानं या ठिकाणी करतो कौतुक करतो. प्रामाणिकपणाने आपण सगळ्या मंडळींनी ही निवडणूक हातात घेतली आणि आपल्या संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा एकदा संसदेत जाण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद दादा. अशीच थाप शब्दास्कीची आम्हा कार्यकर्त्यांच्या पाठीवर आपण नेहमी टाकता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पत्रकार अशफाक पटेल सर, त्याचप्रमाणे लोकमतचे पत्रकार कुरकुटे सर, सकाळचे पत्रकार कंसे खान सर व आरेपाटा पोलीसचे गुप्तवार्ता विभागाचे थर्ड साहेब आपला स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं या मेळाव्याच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो.